त्याच्यावर कशाला तेच उघडून 3 वर्ष झाली त्याच्यापेक्षा महागाईनं बेरोजगारीच्या बोला 13 कोटी मधनं 1.5 कोटीचं पॉप्युलेशन आपल्या दोन्ही शहरांचं आणि जिल्ह्याचं मिळून 1.5 कोटीच्या पेक्षा जास्तीचं पॉप्युलेशन आहे आणि ते काम पत्रकार म्हणून आपलं आहे. चौथा स्तंभ लोकशाहीतला त्याला म्हणतो मी तुम्हाला 100 वेळा सांगतो तुम्ही कितीदाही विचारलं तर मी त्याच्याबद्दलचा उल्लेख करणार नाही हे मी कालही सांगत होतो आजही सांगतो उद्याही सांगणार. त्याच्यावर कशाला तेच उघडून 3 वर्ष झाली त्याच्यापेक्षा महागाईनं बेरोजगारीच्या बोला पुण्यामध्ये अनेक विकास कामं थांबलेली आहेत तुम्ही असताना सातत्याने बैठका घ्यायचा दादांना काय सल्ला द्या. आपण स्वतः सगळे साक्षीदार आहात. दर आठवड्याला शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा वेळ पडली तर रविवारी आपण सगळे पत्रकार मित्र मला भेटायचा तिथं मी तुम्हाला काय करतोय ते सांगायचं. दर आठवड्याला सकाळी 7 मी सगळे अधिकारी घेऊन तिथं बसायचो आणि लोकांचे सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचो कारण आपलं पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण एवढा मोठा वर्ग आहे म्हणजे आपल्या राज्याचं जर 13 कोटीचं पॉप्युलेशन जर धरलं तर ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये 13 कोटीमधनं 1.5 कोटीचं पॉप्युलेशन आपल्या दोन्ही शहरांचं आणि जिल्ह्याचं मिळून 1.5 कोटीच्या पेक्षा जास्तीचं पॉप्युलेशन आहे आणि असं असताना तेवढा वेळ देणं क्रमप्राप्त असतं तरच कामं होत असतात. परंतु प्रत्येक पालकमंत्र्याची कामाची पद्धत वेगवेगळी असते त्याच्यामुळं मी माझ्या आधीच्याही पालकमंत्र्याची माझी तुलना करू इच्छित नाही आणि माझ्या नंतरच्याही पालकमंत्रीची तुलना करू इच्छित नाही. ते काम पत्रकार म्हणून आपलं आहे. चौथा स्तंभ लोकशाहीतला लोकशाही जिवंत ठेवण्याकरता ते आपलं काम. दादा दरेकरांच्या एक माहिती समजा अडचणीत आहेत आणि त्यांना जर मदत झाली नाही तर ते डबगाईला येऊ शकतात असं दरेकर म्हणतात. त्याच्याबद्दलचा पूर्णपणे ऑडिट पाहिलं पाहिजे तपासलं पाहिजे नीटपणे माहिती घेतली पाहिजे आणि आता केंद्राने पण सहकार खातं काढलेलं आहे आपलं राज्याचं पण सहकार खातं आहे. वास्तविक सर्वसामान्य गोरगरिबांचा पैसा ह्या सगळ्या सहकारी बँकांच्या मध्ये असतो. मोठ्या मोठ्या कंपन्या आणि मोठे मोठे उद्योगपती मोठी लोक हे त्यांचा पैसा आणि त्यांचे व्यवहार हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये चालतात पण जो कॉमन मॅन आहे जे आमचे दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल त्यांची पेटते असा वर्ग जो आहे तो जास्त करून पतसंस्थेशी लिंकअप आणि सहकारी बँका अर्बन कोऑपरेटिव्ह बँका यांच्याशी लिंकअप असतो आणि त्याच्यामुळं आणि रिटायर झालेला पण जो वर्ग आहे तो पण त्यांचं जे काही पुंजी असते ती ते बँक ह्या बँकात ठेवतात कारण ह्या बँकेचा व्याजाचा दर राष्ट्रीयकृत बँकांच्या पेक्षा थोडासा अधिकचा असतो. एवढा विश्वास आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सहकारावर आहे. आता प्रवीण दरेकर देखील एक जबाबदार व्यक्ती आहे. माझी विरोधी पक्षनेते होते विद्यमान आमदार आहेत आणि एका महत्त्वाच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहे. त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्यात जर तथ्य असेल तर ही गोष्ट सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या डिपॉझिट ठेवी ह्या सुरक्षित राहतील आणि कर्जदाराला पण तिथं कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे कारखाने त्याला कर्ज दिल्या प्रकरणी पुन्हा नव्याने सारख्या रेड करण्यात येत आहेत. त्यांनी स्पष्टीकरणही दिले मिश्रेपांनी मात्र तरी सुद्धा त्या संदर्भामध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या चौकशा करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांना अशा प्रकारे रेड करण्याचा अधिकार आहे. आता ह्याच्या पाठीमागचं नक्की कारण काय सारख्या तिथंच का रेड पडतात ह्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं स्वतः हसन मुश्रीफ साहेबच सांगू शकतील आणि त्यांनी काहीतरी काल स्टेटमेंट केलं अशी माझी माहिती आहे. पण आपण पण पाहताय की पाठीमागच्या काळामध्ये काही काहींना
बोलवण्यात आलेलं होतं, त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, परंतु काही राजकीय समीकरणं बदलली, बदलल्यावर मात्र त्यांना बोलवणं थांबलेलं दिसतंय. वास्तविक देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात असं कधी घडत नव्हतं, परंतु आता काही बाबतीत घडतं. आणि परवा पार्लमेंटमध्ये देखील काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा मुद्दा तिथं प्रकर्षाने मांडलेला, अनेक चॅनलनी दाखवलेला आपण पाहिलेला आहे. ओके, धन्यवाद.